भ्रातरग्निम् भ्रातरिन्द्रगुम् हवामहे भ्रातर्मित्रावरुणा। हरिओम ज्योतिष प्रेमी, खास करून राशि भविष्य प्रेमी मित्रांनो नमस्कार। आपल्याला राशि भविष्य बघणे आवडते, ऐकणे आवडते। नक्षत्र प्रकाश चॅनल वरती 2019 या संपूर्ण सालाचे राशि भविष्य मी प्रसिद्ध केले, त्याला आपल्यासारख्या राशि भविष्य प्रेमी लोकांकडून भरपूर प्रतिसाद मिळाला, याकरता सगळ्यांचे धन्यवाद। आज आपण 14 जानेवारी 2019 ते 13 फेब्रुवारी 2019 या मकर राशीत रवी असताना जो महिना असतो या महिन्याचे राशी भविष्य पाहणार आहोत। आमचे सगळे व्हिडिओ आपल्याला सहजरित्या मिळावे यासाठी नक्षत्र प्रकाश चॅनलला आपण सबस्क्राईब करणं आवश्यक आहे। अजूनपर्यंत आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेलचे बटन दाबा। हा व्हिडिओ जर का आवडला तर लाईक करायला विसरू नका। आमच्या व्हिडिओवर आमच्या नक्षत्र प्रकाश चॅनलवरती फक्त राशी भविष्यच नाही तर विविध विषयावरती, विविध प्रश्नांवरती अत्यंत साधे, सोपे, कमी खर्चाचे उपाय सुद्धा आम्ही सुचवत असतो। तेही सर्व व्हिडिओ आमच्या चॅनलवरती पाहावेत ही विनंती। आता जाऊया राशी भविष्य या विषयाकडे। 14 जानेवारीला रवी मकर राशीमध्ये रात्री 7:51 प्रवेश करतोय। ही वेळ खूप उशिराची असल्यामुळे सण जो आहे तो 15 जानेवारीला आपण साजरा करणार आहोत। या सणाच्या दिवशी विविध नद्यांमध्ये स्नान करणे आणि दान करणे याचे फार महत्व सांगितलेले आहे। मानवी जीवनामध्ये नातेसंबंधाला खूप महत्व आहे। नातेसंबंध जर का चांगले असतील तर त्याचा संबंध यश आणि अपयशाशी सुद्धा आहे। अनेक वेळाला व्यवहारामध्ये किंवा साधे संवाद करताना सुद्धा काही चुकीचे शब्द गेल्यामुळे नातेसंबंध जर का दुरावलेले असतील तर तिळगुळ घ्या, गोड बोला या एका साध्या छोट्याशा प्रयोगाने आपण नातेसंबंध सुधारण्यासाठी प्रयत्न करू शकतो। असे नातेसंबंध सुधारले जाऊ शकतात, या निमित्ताने पुन्हा एकदा संवाद करण्याची संधी मिळते। हा प्रयोग नक्की करावा। नातेसंबंध जर का दुरावलेले असतील तर ते पुन्हा जोडण्याचा प्रयत्न आपण अवश्य करावा। आपण असं पाहतो की आपल्या लहानपणापासून संक्रांत 14 जानेवारीला येते, यावर्षी ती 15 जानेवारीला येत आहे, पुढच्या वर्षीपासून ती नियमितपणे 15 जानेवारीलाच यायला लागेल। असं का? याचं उत्तर सायन आणि निरयन या थिअरीशी संबंधित आहे। ही थिअरी म्हणजे काय, हे अतिशय क्लिष्ट प्रकार आहे, त्यामुळे या क्लिष्ट प्रकारामध्ये न जाता आपण 14 जानेवारी 2019 ते 13 फेब्रुवारी 2019 या महिन्याच्या राशी भविष्याकडे जाऊ। हे राशी भविष्य आपण जसे लग्न राशीकडनं पाहावे तसे चंद्राच्या राशीकडनं पाहावे अशी आपल्याला विनंती आहे। चला तर जाऊया राशी भविष्याकडे। सर्वप्रथम मेष राश। आपल्या राशीचं स्वामी मंगळ 5 फेब्रुवारीपर्यंत मीन राशीमध्ये आहे, नंतर तो मेष राशीमध्ये येणार आहे, त्यामुळे हुकमी यश मिळवण्याचा जो काळ येणार आहे तो 5 फेब्रुवारी नंतर येत असल्यामुळे या तारखेनंतरच बरीचशी कामे मार्गी लागतील। खर्च सतत बाहेर प्रवास करायला लागल्यामुळे जर का खर्च होत असेल तर 5 फेब्रुवारी नंतर हा खर्च कमी होईल। दशमस्थानी महिलावर राहणारा रवी जर का सरकारी कोणाची कामे अडकली असतील किंवा विद्यार्थी यूपीएससी एमपी परीक्षा देऊन सरकारी नोकरी शोधत असतील तर या रवीमुळे ही कामे या महिनाभरामध्ये मार्गी लागण्याची शक्यता आहे। 14 जानेवारी ते 29 जानेवारी या काळामध्ये वैवाहिक जोडीदाराची तब्येत बिघडणे किंवा घरच्या लोकांची तब्येत बिघडणे यामुळे काही शारीरिक मानसिक त्रास आपल्याला होऊ शकतो, असा हा मेष राशीच्या लोकांना महिना कडू पण आहे आणि गोड पण आहे। वृषभ राश। आपल्या राशीचा मालक शुक्र 25 जानेवारी नंतर अशुभ स्थानी जाणार आहे, त्यामुळे 25 जानेवारीपूर्वी महत्वाची कामं उरकणं गरजेचं आहे। काही लोकांना नियमित आजारपण असतं, त्यांनी जर का खूप दिवसामध्ये याचं टेस्टिंग केलं नसेल, बीपी बघितलं नसेल, डायबिटीस बघितलं नसेल तर त्यांनी बघून घ्यावं। काही वृषभ राशीच्या लोकांना हा महिना त्रास देणार आहे। या वृषभ राशीच्या लोकांमध्ये आपले नाव नाही ना याची खात्री करून घ्यावी। असं झालं तर हा महिना सुद्धा आपल्याला
चांगला जाईल. जे विद्यार्थी उच्च शिक्षण घेत आहेत त्यांच्यासाठी हा महिना लाभदायक आहे. परीक्षा देत असाल तर 20 फेब्रुवारी नंतरच्या काळामध्ये, 20 जानेवारी नंतरच्या काळामध्ये येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला चांगले यश मिळेल. 25 फेब्रुवारी वृषभ राशीचे काही विद्यार्थी जर का कॅम्पस प्लेसमेंटची तयारी करत असतील तर 25 फेब्रुवारी पर्यंत सुद्धा कॅम्पसमध्ये चांगल्या नोकरीच्या संधी आपल्याला प्राप्त होतील. मध्यम वयीन वृषभ राशीच्या लोकांनी जर का आजारावरती मात केली तर हा महिना त्यांच्यासाठी सुद्धा चांगला जाऊ शकेल. मिथुन राश, तुमच्या राशीचा मालक तसेच आरोग्याचं रक्षण करता रवी अष्टमस्थानी असल्यामुळे या महिन्यामध्ये आपल्याला उत्साह कमी असेल. हलका फुलका विनोद करून वातावरण हलके ठेवणाऱ्या मिथुन राशीच्या लोकांना या महिनाभर मनाच्या ताकदीवरती कामे उरकावी लागतील. मिथुन राशीच्या तरुण आणि विवाह इच्छुक असणाऱ्या लोकांसाठी हा महिना अतिशय उपयुक्त आहे. आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत मनमोकळे बोला. आपण जर प्रेम व्यक्त केले असे नसेल तर आधीपासून प्रेम व्यक्त करा. किंवा प्रेम व्यक्त करून झाले असेल तर विवाहाचा प्रपोजल आपण द्या. या महिन्यामध्ये व्हॅलेंटाईन डे पण येतो आहे. या दृष्टीने मिथुन राशीच्या लोकांसाठी हा महिना खूपच महत्वाचा आहे. अशी संधी जीवनामध्ये वारंवार येत नाही, त्यामुळे या पद्धतीने जर का मनामध्ये काही चाललं असेल तर असलेल्या ग्रहमानाचा निश्चित लाभ घ्यावा. कर्क राशी, आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये 1 जानेवारी पासून रोमॅन्टिक काळ सुरू झाला आहे. तो 29 जानेवारी पर्यंत राहणार आहे. आपली रास ही स्वप्न पाहणारी रास आहे आणि वातावरण अजूनही थंड गुलाबी आहे. अशा वातावरणाची संधी क्वचितच येते. आपली नोकरी व्यवसायातील स्थिती 5 फेब्रुवारी नंतर सुधारणार आहे, त्यामुळे दररोजचे काम आपल्याला नियोजन करून करावे लागेल. शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या नोकरदारांना किंवा व्यावसायिकांना हा काळ उत्तम असेल. जे विद्यार्थी लिखाणाचं काम करत असतील त्यांना महिनाभरात चमकण्याचे योग आहे. आपले लिखाण बाजारामध्ये जाऊन त्याची विक्री होऊन त्याचे काही चांगले पैसे येण्याचा योग 20 जानेवारी ते 7 फेब्रुवारी या कालावधीसाठी आहे. कर्क राशीच्या लोकांना हा महिना गोडच असणार आहे. सिंह राश, आपल्या राशीचा स्वामी रवी संपूर्ण महिनाभर मकर या 6व्या स्थानामध्ये असल्यामुळे, तसेच आपला भाग्येश गुरु हा सुद्धा फार चांगल्या स्थानी नसल्यामुळे आपण सिंह पण सध्या पिंजऱ्यामध्ये बंद आहात अशी महिनाभर आपली अवस्था असेल. त्याचा अर्थ सिंहाने काही करायचेच नाही असं अजिबात नाही. सिंहावलोकन हा मराठीमध्ये शब्द आहे. याचा अर्थ मागे घडलेल्या गोष्टींवरती विचार करावा. सिंह राशीचे लोक दूरदृष्टीचे असतात, त्यामुळे त्यांना विचार करायला भरपूर वेळ आवश्यक असतो. तो वेळ या महिन्यामध्ये आपल्याला मिळणार आहे. आपल्यापैकी काहींनी जर का कला क्षेत्रामध्ये पैसे लावले असतील तर 20 जानेवारी 2019 पर्यंत हे पैसे परत येतील असं नियोजन करा. अन्यथा हे पैसे दीर्घकाळ अडकून पडण्याची शक्यता आहे. 20 जानेवारी पर्यंत कुठलेही पैसे देताना त्याचा परतीचा पक्का वायदा असल्याशिवाय पैसे देऊ नये. अन्यथा हे सुद्धा पैसे दीर्घकाळ गुंतण्याची शक्यता आहे. इतकी काळजी घेतली तर आपल्याला हा महिना सुखावा नसला तरी दुःखदायक नक्कीच जाणार नाही. कन्यारास, 20 जानेवारी पर्यंत महत्वाचे निर्णय नोकरी व्यवसायाचे निर्णय घेणार असतील तर 7 फेब्रुवारी नंतर ते घेतलेच चांगले. मधल्या काळामध्ये आपल्याला छोटे प्रवास होण्याची शक्यता आहे. सीझन पण टुरिस्टचा सीझन आहे, त्यामुळे एखाद्या सहलीच्या ठिकाणी किंवा धार्मिक ठिकाणी जर का आपल्याला जाण्याची संधी मिळत असेल तर आपण जरूर जा. या महिन्यामध्ये झालेले नुकसान भरून काढण्याची एक नामी युक्ती आपल्याला सुचेल. आणि असे जर का खूप नुकसान पूर्वी झालं असेल तर याच्यावरती विचार करा आणि त्याप्रमाणे योजना आखा. झालेले नुकसान या महिन्यामध्ये आपल्याला काही ना काही कारणाने भरून काढता येईल. महिना अखेरीस आपल्या भाऊ बहिणींच्या बाबतीमध्ये एखादी चिंता करायला लावणारी घटना घडू शकेल. आपल्यासाठी सुद्धा हा महिना सर्वसाधारणपणे चांगलाच असेल.
तास. या महिन्याच्या सुरुवातीला अचानक झालेल्या धनलाभाचे नीटपणे गुंतवणूक करण्यासाठी आपण काय केलंय का, हा प्रश्न या महिन्यामध्ये आपल्याला स्वतःला विचारण्याची आवश्यकता आहे. अन्यथा कॅश पडलेल्या पैशाला अनेक वाटा फुटतात आणि मग आडी अडचणीला हे पैसे कामाला घेत नाही. आणि म्हणून असे पैसे लवकरात लवकर नीट गुंतवणूक करा. आपल्याला सुद्धा या महिन्यामध्ये छोटे प्रवास करण्याची संधी येईल. आजपर्यंत जर का आपण घेतलेली नसेल तर ती संधी आपण घ्या. सहसा तूळ राशीचे लोक आपल्या शत्रूला खिंडीत पकडून नामोहरम करण्याचा विचार करत नाही, परंतु या महिन्यामध्ये आपल्याला अशी एक संधी मिळेल. या संधीचा उपयोग जर का आपण करून घेतला तर आपल्या नियमित आपल्याला काही ना काहीतरी कारणाने त्रास देणाऱ्या शत्रूला नामोहरम करता येईल. अशी संधी घेतल्याने दीर्घकाळ याचे परिणाम मिळतात. असा वारंवार खोड्या करणारा शत्रू थोडासा दबून राहतो. पहा विचार करून, असं जर का झालं तर आपल्याला दीर्घकाळ त्रास कोणी देणार नाही. वृश्चिक राश. आपण जर का अधिकारी असाल तर बुद्धी चातुर्याने एखादी योजना आखून अनेक लोकांना भ्रमित करून सोडाल. जर का तुम्ही कोर्ट केसमध्ये अडकलेले असाल तर तुम्ही आणि तुमचा वकील मिळून अशी काही चाल कराल की शत्रुपक्ष अडचणीत येईल आणि यासाठी ग्रहमान अतिशय अनुकूल आहे. गुंतवणुकीचे निर्णय घेण्यासाठी 20 जानेवारी पर्यंतचा काळ उत्तम आहे. शेअर्समध्ये जर का पैसे गुंतवायचे असतील तर जरूर विचारपूर्वक शेअर्समध्ये पैसे गुंतवा. अवैध असाल तर एखादे प्रपोजल येण्याची शक्यता आहे. पुढे बघू नंतर बघू म्हणून हे प्रपोजल पुढे ढकलू नका, कारण यावर्षी आपला विवाह होण्याचे जोरदार योग आहेत. त्यामुळे या विषयावरती जर का आपण विचार केला आणि निर्णय घेतला तर ही मकर संक्रांत आपल्यासाठी सुद्धा गोड असण्याची शक्यता आहे. धनुराश. आपल्या राशीचा स्वामी 12व्या स्थानी महिनाभर वर्षभर राहणार आहे. तुमच्या राशीचा दुसरा शुभग्रह मंगळ हा सुद्धा चांगल्या स्थितीमध्ये नाही, त्यामुळे नको तो खर्च मागे लागलेला असेल, कदाचित आजार पण मागे लागला असेल, कदाचित प्रवास मागे लागला असेल, नको तो प्रवास मागे लागला असेल, आणि याच्यातून सुटका 29 जानेवारी नंतर आपली होऊ शकेल. नाही म्हणायला एकटा बुध आपल्या सगळ्या मनुष्य पूर्ण करणार आहे. 20 जानेवारी नंतर मकर राशीत जाणारा बुध आपल्याला थोडेसे यश पदरात घालेल आणि हे यश म्हणजे मकर संक्रांतीला मिळालेला तिळगुळ आहे असं समजायला हरकत नाही. मकर राश. या महिन्यामध्ये ग्रहस्थिती अतिशय अनुकूल आहे. 29 जानेवारी पर्यंत शुक्र अनुकूल आहे, त्यामुळे अनेक योजना आपण मार्गी लावू शकाल. नंतर बुधम अनुकूल झाल्यानंतर सुद्धा ही फळे आपल्याला अनुभवायला येतील. मकर राशीच्या लोकांना अनेक गोष्टी खूप कष्ट केल्यानंतर साध्य होतात, परंतु या महिन्यामध्ये अतिशय थोड्याशा कष्टामध्ये अनेक गोष्टी साध्य होण्याची युक्ती आपल्याला महिनाभर मिळेल. गेल्या महिनाभर जर का आपण काही कारणाने आजारपण, खर्च, मनस्ताप, मानहानी अशा त्रासामध्ये अडकला असाल तर 14 जानेवारीचे होणारे मकर संक्रमण हा सर्व त्रास नक्की संपवेल याची खात्री बाळगा. नवीन आशेचे किरण घेऊन ही मकर संक्रांत आपल्यासाठी येत आहे. त्याच्याकडे संशयाने न बघता वेगाने पुढे जाण्याचा प्लॅन बनवा तर हा महिना सुद्धा आपल्याला सुखदायी असेल. कुंभ राश. आपल्याला सुद्धा मकर संक्रांतीच्या निमित्ताने वाण किंवा भेट मिळण्याचे योग या महिन्यामध्ये आहे. बोटाच्या ओंजळीतून असे वाण किंवा भेट गळून पडू नये याच्यासाठी ओंजळ नीट करा. थोडक्यात सांगायचं म्हणजे या महिन्यामध्ये वैवाहिक जोडीदाराच्या संदर्भात काही चिंता लागण्याची शक्यता आहे, याकडे नीट लक्ष द्या, म्हणजे या सणाला गालबोट लागणार नाही. आपण जर का प्रिंटिंग कम्युनिकेशन या नोकरी व्यवसायामध्ये असाल तर आपल्यासाठी अतिशय उत्तम संधी चालून येतील. त्याचा कसा वापर करायचा हे जर का आपल्याला समजले तर हा महिना सुद्धा आपल्याला चांगला जाईल. मीन राश. गेले वर्षभर आपली ग्रहस्थिती चांगली नव्हती, या पार्श्वभूमीवर या महिन्यामध्ये ग्रहस्थिती आणखीन चांगली सुधारत आहे.
नोकरी व्यवसायाच्या अनेक संधी आपल्याकडे चालून येतील. त्यातली कोणती संधी निवडायची, कोणती संधीचा वापर करून घेऊन आपली बिघडलेली घडी बसवायची, याच्यावरती जर का आपण विचार केला तर हा महिना सुद्धा आपल्यासाठी चांगला जाईल. त्यातली एक संधी निवडा. भाग्य अनुकूल आहे, मार्ग सोपा नाही, परंतु भाग्य मात्र अनुकूल आहे. आणि हे पाहून आपण दमदार पावले टाकाल तर आपण नक्की पुढे जाल. या महिन्यामध्ये चाललेल्या मंद प्रगतीमध्ये थोडीशी रुकावट, थोडीशी अडचण येण्याची शक्यता आहे, परंतु आपण या दिशेने चालतच राहिला तर ही अडचण रुकावट दूर होऊन पुन्हा प्रगतीचा मार्ग दिसू लागेल. या मकर संक्रांतीचा संदेश आहे, चालत राहा, पुढे जात राहा, चालत जा, पुढे जात राहा. हे होते 12 महिन्याच्या राशीचे भविष्य. शुभम भवतो. हे राशी भविष्य, दर महिन्याचे राशी भविष्य आपल्याला नियमितपणे मिळण्यासाठी अजूनपर्यंत नक्षत्र प्रकाश चॅनलला जर का आपण सबस्क्राईब केले नसेल तर करा, बेलचे बटन दाबा. हे राशी भविष्य आपल्याला जर का आवडलं असेल तर लाईक करा. हा व्हिडिओ पाहण्यासाठी जो वेळ दिला त्यासाठी धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओच्या निमित्ताने. लवकरच भेटू.